सर, तुम्ही स्वतः उपस्थित होतात सुनावणीसाठी, नेमकं काय सुनावणी पार पडल्या, 7 फेब्रुवारीला पुन्हा सुनावणी होणार, त्याबद्दल काय? हे पहा, बाळासाहेब सराटे आणि भोसले या दोन पिटिशनरनी संपूर्ण OBC आरक्षण हे घटनाबाह्य आहे आणि ह्याला कुठलाही अधिकार नाही आहे आणि कुठलं सर्वेक्षण झालेलं नाही, आयोगाचं रिकमेंडेशन नाही आहेत, अशा प्रकारचे आरोप करून हे OBC आरक्षणातून ह्या जमाती बाहेर काढल्या गेल्या पाहिजेत असे एक षड्यंत्र जे आहे ते या हे करून त्यांनी ह्या याचिका दाखल केलेल्या आहेत. आणि ह्या याचिकेला आज मी स्वतः आज हायकोर्टमध्ये उपस्थित होतो. यावेळी शासनाच्या वतीने एजीनी जोरदार आक्षेप घेत 50-55 वर्षापूर्वीचे GR जे आहेत ती ही मंडळी चॅलेंज करत आहेत आणि असंच प्रत्येक वर्षी नवीन ह्या याचिका दाखल करून सरकारला जेवी साधत आहेत आणि विनाकारण ह्या गरीब समाजाला सुद्धा ह्या विनाकारण एका वेगळ्या ह्याच्यामध्ये घेऊन जात आहेत आणि हे थांबवलं पाहिजे अशा प्रकारचं जोरदार ऑब्जेक्शन जे आहे ते एजीने आज हायकोर्टमध्ये केलेलं आहे. आणि बाकी सगळ्यांचे काही बरेच इंटरव्ह्युनिंग आहेत, बरेच PIL आहेत, ह्या सगळ्यांचा हे करण्यासाठी पुन्हा आता कोर्टाने 7 तारखेला पुढची सुनावणी जी आहे ती 7 तारखेला ठेवण्यात आलेली आहे. आज एक दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या, म्हणजे महाराष्ट्र शासनाच्याकडून या ठिकाणी अफिडेविट दाखल करण्यात आलं, त्यामध्ये महाराष्ट्र शासनानं OBCची बाजू स्ट्रॉंगपणे मांडलेली आहे. त्यांनी स्पष्टपणे त्यांच्या अफिडेविट म्हणलेलं आहे की हे जे OBCच्या जमातीनं आरक्षण दिलेलं आहे ते सगळे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे आयोग नेमलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण होऊन ह्या जमातीनं आम्ही OBCमध्ये घातलेलं आहे. कुठल्याही OBC जमातीला असं बेकायदेशीररित्या घातलेलं नाही आणि अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने OBCची बाजू समर्थपणे जी आहे ते ॲफिडेविटमध्ये मांडलेली आहे. मी महाराष्ट्र शासनाचं त्यांचा मी आभार मानेन. जे राज्य मागासवर्गीय आयोगाचं अफिडेविट जे आहे ते अजून आम्हाला मिळालेलं नाही, त्यामुळे त्याच्याविषयी मी आत्ताच काही वक्तव्य करणार नाही. आणि त्याचप्रमाणे जे मराठा आरक्षणमध्ये जसे मोठमोठे वकील रफिक दादा, त्याचबरोबर मुकुल रोहतगी, 20-20 लाख, 90-90 लाख रुपये फी देणारे वकील जे आहेत ते एजीला सहाय्य करण्यासाठी दिले होते. आमची मागणी राहील सरकारकडे सुद्धा की या केसमध्ये सुद्धा, कारण ही सुद्धा सरकारची महत्त्वाची केस आहे, OBCच्या आरक्षणाचं हायकोर्टमध्ये संरक्षण करणं ही महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे. आणि म्हणून जसं मराठा आरक्षणमध्ये जसे वकील मोठमोठे वकील दिले तसे एजीना सहाय्य करण्यासाठी अशा प्रकारचे मोठे वकीलसुद्धा या ठिकाणी देण्यात यावेत अशी मागणी मी याच्या आपल्या माध्यमातून मी सरकारला करत आहे. थँक्यू सर.